माझे महत्व आहे. आता सध्या आपण 21व्या शतकामध्ये जगलो आहोत, बरीच प्रगती केली असली तरी बऱ्याच चुका देखील केल्या आहे. मोबाईल आपण आता अतिवापर करतो, अतिवापरामुळे मोबाईल मधून निघणारे रेडिएशन आपल्या मानवास हानिकारक आहे. मोबाईल मधले निघणारे रेडिएशन आपल्याला डोळ्याला हानिकारक ठरते, डोक्याला तसेच आपल्या मेंदूला देखील त्रास होतो. त्यामुळे बरेच लोक आज डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये ह्या विषयात ऍडमिट झालेले आहेत, ते आपल्याला दिसून येतात. आज लहान मुलांना प्रत्येकाला बाहेरील खेळ खेळण्यास जास्त मजा नाही तर मोबाईलमध्ये गेम खेळण्यामध्ये जास्त मजा येत असते. कोणत्याही मुलाला खेळायचं असलं काही तर ते म्हणजे मोबाईलमध्ये गेम खेळणं, त्यामुळे त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष न जाता मोबाईलकडे लक्ष जास्त प्रमाणात जात असतं. त्यामुळे आपण जास्त मोबाईल बघितल्याने आपल्याली मनाची एकाग्रता करण्याची क्षमता कमी होते. वॉटर पंप पहिले आपल्याला पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होत नव्हते, आता जास्त प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात. आपण वॉटर पंप जमिनीत टाकतो व जमिनीतले पाणी तो वॉटर पंप मध्ये भरून घेतो, त्यामुळे आपल्याला पिण्याच्या पाण्याचे बरेच प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहे. त्यामुळे मला असे वाटते की ज्या भौतिक सोयी सुविधा मानवास मारक आहे. वाहन आपण जिकडे तिकडे बघितले आपल्याला तिकडे वाहनांची गर्दी दिसून येते. पहिले वाहनांची संख्या कमी होते, तसेच आता वाहनांची संख्या वाढली असल्यामुळे इतर आता साठा कमी होताना दिसून येतो, तसेच प्रदूषणाचे प्रमाण देखील वाढले आहे. आपण वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करतो, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मला असे वाटते की भौतिक सोयी सुविधा मानवास मारक आहे. घरे पहिले आपल्याकडे मातीची घरे होती, त्यामुळे आपल्याला आता ढगाला शिवराणी गगन नवी इमारती तयार झाल्या आहेत. त्या इमारतीला बांधण्यासाठी काही साहित्य लागतात, ते म्हणजे वाळू. आता आपण समुद्रामधून वाळू घेण्यासाठी वाळूचा भरमसाठ उपसा करत आहोत, त्यामुळे पुढच्या पिढीला वाळूची कमतरता. तसेच घर बांधण्यासाठी खडक आपण डोंगराचे डोंगर कोरतो, त्यामुळे ते खडक एकत्र करत असतो. ते डोंगर खाली कोसले तर खाली वन असले तर ते जंगलाचे जंगल डुबू जातात. काही प्राणी उरले तर ते ग्रामीण भागामध्ये आपल्याला येतात दिसून असतात. आपणच म्हणतो की हे प्राणी आपल्याकडे कसं काय येतात. आपण वन विभागाला बोलवतो व त्या प्राण्यांना घेऊन जायला सांगतो. हे मला असं वाटतं ही आपली चुकी आहे, त्यामुळे भौतिक सोयी सुविधा मानवा स्मारक आहे असे मला वाटते. पहिले पक्के रस्ते होते, कच्चे रस्ते होते, त्यामुळे पाऊस पडल्यावर जमिनीमध्ये पाणी पुरायचे. आता पक्के रस्ते निर्माण झाले आहेत, तिकडे तिकडे सिमेंटचे डांबरी रस्ते आपल्याला दिसतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी पडले की पाणी पुरायला जागा राहत नाही आणि आपली पाण्याची पातळी कमी झालेली आपल्याला दिसून येत आहे. असे म्हणतात नजुने ते सोडे असते. आता ह्या गोष्टी आपण विसरत चाललो आहोत. टीव्ही आजकाल सगळे टीव्ही बघतात. टीव्हीमुळे लठ्ठपणा वाढल्याचे आपल्याला दिसून येते. टीव्हीमुळे एकाग्रता करण्याची क्षमता देखील कमी होते, तसंच आठवण करण्याची क्षमता देखील कमी होताना दिसून येत आहे. टीव्ही आता आपण टीव्ही समोर जास्त प्रमाणात बसतो. टीव्हीमुळे आपण जास्त प्रमाणात बसल्यामुळे मधुमेहासारखे आजार होताना दिसून येत असतात. अशा मधुमेहासारख्या आजाराचे प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात झालेले आहे असे दिसून येत असते. संगणक काही विद्यार्थी संगणकावर अभ्यास करतात, त्यामुळे त्यांच्या डोळ्याची सहन शक्ती कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्यांना डोळ्याचे मेंदूचे तर पाठीचे करायचे बटक्याचे असे आजार होताना किंवा रोग होताना दिसून येत असतात. त्यामुळे संगणकावर जास्त प्रमाणात अभ्यास न करता आपण स्वतः आपल्या मनाने अभ्यास केला पाहिजे मला असे वाटते. त्यामुळे भौतिक सोयी सुविधा मानवास मारक आहे असे मी म्हटले जाते. आता आजकाल नवीन नवीन यंत्र निघालेले आहे, त्यापैकी आज आपल्याला मुलगा झाले की मुलगी. आता सध्या आपण सोनोग्राफी यंत्र निघाले, त्यामध्ये चेक केले जाते की मुलगा आहे की मुलगी. मुलगी असल्यास तिला मारले जाते. असे का बर? कारण पहिले असे नव्हते, त्यामुळे मुलगा असो की मुलगी आम्ही दोघे पण स्वीकार करायचो. आता जर मला मुलगा पाहिजे तर मुलगा झाला पाहिजे असे असले, तेव्हा ते मुलगी असले तर तिला तिथंच गर्भपात केला जातो. त्यामुळे मला असे वाटते भौतिक सोयी सुविधा मानवास मारक आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय.